तर शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी आज सडकून टीका केली. कोल्हेंनी निष्ठेची घोषणा करू नये, कारण 2019 तिकीट मिळालं नाही तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नकळत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता असा दावा अजितदादांनी केला. निष्ठेच्या बद्दल हे महाराज बोलतायत. ते आधी राजसाहेब ठाकरेंना भेटले, नंतर 2014 त्यांनी उबाटा म्हणजे आत्ताची उबाटा आणि त्यावेळेसची शिवसेनेत प्रवेश केला. 2014 भाजपने त्यांना लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा भाजपसोबत, त्यावेळेस शिवाजीराव पाटील 2014 उमेदवार होते आणि त्यांनी भाजपचं काम केलं. कुणी? कोल्यांनी, शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून ते त्यांना चाललं. 2014 लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटलांना विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन सभेमध्ये ते म्हणाले, लोकसभेत खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण संपूया, ही त्या बाबाचं भाषण 2014. ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच त्या ठिकाणी आपण त्यांनी घेतलं. मीच माझ्या घरी त्यांना घेतलं. मला त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांचे फोन येत आहेत दादा, मी काय करू? म्हटलं आता फोन बंद करा. आणि म्हटलं 4 त्या धनंजय मुंडेच्या बंगल्यात जाऊ, B4 पक्षप्रवेश करू, तुम्हाला उमेदवारी दिली. आणि मी माझ्या गाडीत घेऊन गेलो आणि त्या पद्धतीनं त्या बाबाला उमेदवारी दिली. अशा पद्धतीचं सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात याला नैतिक अधिकार तरी आहे का? तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करता, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता, सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ह्या पद्धतीनं काय चाललंय? ABP माझा उघडा डोळे बघा नीट.